मनोरनय संभाजी त्याच्यामध्ये त्यांनी नाव बदल केलाय. खरं तर त्या व्यक्तीला आपण काय बोलावं कसं बोलावं एकीकडे सांगितलं आंबे खावा म्हणजे मुलं होती म्हणजे त्यांनी पिकवलेले आंबे. आणि आता काल तर कहरच केला, काल माऊलीची आणि तुकोबाची पालखी आपल्या पुण्यामध्ये मुक्कामाला होती. आम्ही लोकांनी पुण्यामध्ये काल सुट्टीचा दिवस असताना पादुकांचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं आणि तिथं माझ्याही वाचण्यात आलं की संत तुकाराम महाराज आणि संत माऊली यांचा विचार आज देखील जगाने मान्य केलेला आहे. जगातले आता पर्यटक किंवा वेगवेगळे बाहेरचे परदेशी लोक आपल्या वारीला त्या ठिकाणी येतात आणि एकंदरीत वारकरी संप्रदाय किंवा त्यांचा जो विचार आहे तो विचार सगळ्यांना पटतो. असं असताना संत तुकाराम महाराज आणि संत माऊली महाराज ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू हा श्रेष्ठ होता या पद्धतीचं वक्तव्य म्हणजे मनूंनी काय सांगितलेलं होतं. मनूंनी सगळ्यांना अतिशय तुच्छ लेखलेलं होतं. 2 ते 3% लोक समाजातली चांगली आहेत अशा प्रकारचा विचार मनूंनी सांगितला. तो विचार योग्य नाही हे सांगण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. त्याच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांनी स्वतःची भूमिका मांडली आणि ते सगळं फाडून टाकलं आणि बहुजन समाजाला विशेषतः मागासवर्गीय समाजाला ओबीसी समाजाला या सगळ्या घटकाला ही मनुवादी प्रवृत्ती आपल्याला पुढे नेणारी नाही हे आपल्या महात्म्यांनी आपल्याला पटवून देण्याचं काम केलं. आणि इथं खुशाल ही व्यक्ती असं सांगते की मनुवादी विचार संत तुकोबा आणि संत माऊलींच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. त्यांची क्यू करावीशी त्या ठिकाणी वाटते. त्यांच्याबरोबर असणारे बहुजन समाजाचे जे सहकारी आहेत त्यांना माझं आव्हान आहे, त्यांना माझी विनंती आहे. ओबीसी समाजाचे वेगवेगळे सहकारी आहेत. मला इथं जातीपातीचा नात्या गोत्याचं राजकारण करायचं नाही, परंतु त्यांच्या मनामध्ये जे काही बसलेलं आहे हे कधी कधी कसं बाहेर येतं. अहो आज एका महत्वाच्या भाजपच्या नेत्यांनी चले जाव मुळं ब्रिटिश बाहेर गेले नाही अशा प्रकारची वल्गनं केली. म्हणजे महात्मा फुलेंनी चले जावचे चळवळ उभी केली, तशा पद्धतीने एक आव्हान केलं आणि त्याच्यातनं अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्याही बद्दल आज सुमित्रा महाजनांच्या सारख्या एका अनेक वर्ष खासदार असणाऱ्या व्यक्ती अशा देशाच्या लोकसभेच्या अध्यक्षा सभापती ह्या अशा पद्धतीनं बोलतायत. असं हे जे काही चाललेलं आहे प्रत्येक वेळेस कुणीतरी त्यांच्यातल्यांनी अशी वक्तव्य करायची आणि बाकीच्यांनी अशी वक्तव्य आल्यानंतर जबाबदार व्यक्तींनी ताबडतोब त्याचं खंडन केलं पाहिजे किंवा काय पक्षाची भूमिका आहे ते सांगितलं पाहिजे. परंतु तशा पद्धतीची पक्षाची भूमिका सांगितली जात नाही. काही लोकांना आपण तसं बोलणं आपल्याला जमणार नाही म्हणून बोलवता धनी त्याच्या पाठीमागचा कोड आहे हे पण त्याच्यामध्ये तपासलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्या गोष्टीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. कदापि मनुवादी प्रवृत्ती या देशाला या राज्याला पुढे नेऊ शकणारी नाहीये. ही अतिशय चुकीची प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीच्या बद्दल अनेक थोर व्यक्तींनी आपली आपली भूमिका मांडलेली आहे आणि आम्ही देखील लोक त्याच थोर व्यक्तींच्या विचारांनी पुढे जाणारे सगळे सहकारी आहोत हे मला स्पष्ट करायचं. ती जे भिडे आहेत त्यांना गेले 6 महिन्यामध्ये अटक केलेली नाहीये आणि मुख्यमंत्र्यांकडे कायदा सुव्यवस्था आहे. मुख्यमंत्री सभागृहात 6 महिने झाले उत्तर देत आहेत की भिडेंना आम्ही अटक करणार, परंतु ते प्रत्यक्षात करत नाहीयेत. भिडेंनी भीमा कोरेगाव दंगली घडवून आणल्या. भिडेंनी आज सांगितलंय की आंबे खा त्याच्यामुळे मुलं होतात आणि हा मनुस्मृती आहे. ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांचा पुढचा आहे मनुस्मृतीला मांडणारे भिडे. तर हा मनुचं समर्थन करणारे महिलांचे विरोधी असलेले भिडे, दलितांच्या विरोधी असलेले भिडे आणि समाजात तेढ वाढवणारे हे भिडे गुरुजी आहेत. हे यांना पाठीशी घालण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत. गेले 6 महिन्यात त्यांना अटक केलेली नाही आणि ही मागणी घेऊन आम्ही सभागृहात बंद पाडलेलं आहे की मुख्यमंत्री हे पाठीशी घालतायत. कायदा सुव्यवस्था त्यांच्याकडे आहेत. महाराष्ट्रामध्ये दंगली घडतायत. धुळ्यामध्ये एवढं प्रकारे मॉबला मारहाण झालेली आहे. हे जातीवाचक सरकार आहे आणि हे भिड्यांना पाठीशी घालतंय. भिड्यांना ताबडतोब अटक करा ही आम्ही मागणी केलेली आहे. 1 जानेवारी 2018 त्या ठिकाणी भीमा कोरेगाव येथे दंगल घडली. दलितांच्या हजारो गाड्या तोडण्यात आल्या. हजारो दलितांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली
त्यांच्यावरती कार्य करणे म्हणजे कारवाई करण्यात आली, परंतु जो मुख्य सूत्रधार आहे संभाजी भिडे यांना आजपर्यंत अटक झाली.